आता आपण बघत विधानसभेच्या आखाड्याबद्दल टॉपनो बातम्या. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आज उमेदवारी अर्ज भरणार. अर्ज दाखल करण्याआधी भाजपकडून टीझर जारी. लाडक्या बहिणींचा लाडका देवेंद्र भाऊ टीझर मध्ये उठले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा प्रचार रथ सज्ज. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात प्रचार रथ फिरणार. भाजप महायुतीत आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, प्रचार रथावर उतरले. आज भाजपचे आशिष शेलार राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज दाखल करणार. आशिष शेलार वांद्रे पश्चिमचे उमेदवार तर राहुल नार्वेकर कोलाब्यातून लढणार. मनसे नेते बाळा नांदगावकर आज सकाळी 11:30 अर्ज दाखल करणार तर शिंदेच्या शिवसेनेचे ओवाळा माजीवाड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून आज भाजपचे अतुल सावे उमेदवारी अर्ज भरणार. सावे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. नालासोपाऱ्याचे भाजपचे उमेदवार राजन नाईक आज अर्ज भरणार. विनोद तावडे, रवींद्र चव्हाण, हेमंत सावरा उपस्थित राहणार. खासदार उदयनराजेंच्या उपस्थितीत अतुल भोसलेंकडून उमेदवारी अर्ज दाखल. अतुल भोसले कराड दक्षिण विधानसभेतून महायुतीचे उमेदवार. राजापूर विधानसभा मतदारसंघात मवियात बंडखोरी होण्याची शक्यता. मला वरिष्ठांनी अर्ज भरायला सांगितला. काँग्रेसच्या अविनाश लाड यांचं मोठं विधान. गोंदियाचे अजित पवारांचे नेते मनोहर चंद्रिकापुरे यांचा तिसऱ्या आघाडीत प्रवेश. मोरगाव अर्चिनी विधानसभेत तिरंगी लढत होण्याची शक्यता. तर राष्ट्रवादी पक्षाला आम्ही नक्कीच धडा शिकवणार. चंद्रिकापुरे यांचं आव्हान.